गुरुवार को राज ठाकरे के आदेश पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा संपूर्ण राज्य में बढ़ते बिजली के दरों के विरोध में आंदोलन किया गया, जिसके तहत राज्य की उपराजधानी नागपुर में भी आंदोलन किया गया। इस दौरान महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी तादाद में मौजूद थे। ऊर्जा मंत्री नितिन राउत द्वारा बिजली बिल से जुड़े दिए गए बयान के कारण आम नागरिकों में काफी रोष देखा जा सकता है और ऊर्जा मंत्री के इस बयान का विरोध करते हुए बिजली बिल माफ करने के उद्देश्य से महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा गुरुवार को जन आक्रोश मोर्चा निकाला गया। इस दौरान संविधान चौक से जिलाधिकारी कार्यालय तक यह मोर्चा निकला। साथ ही इस समय महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने बैनर लगाकर और नारे लगाकर अपना आक्रोश व्यक्त किया। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर के अध्यक्ष हेमंत गडकरी भी इस समय मौजूद थे और उन्होंने भी अपना आक्रोश व्यक्त किया। मनसे के तमाम पदाधिकारी और कार्यकर्ता इस दौरान बड़ी संख्या में उपस्थित थे। सर्वसामान्य नागरिकांना मध्यम वर्गीयांना भोगावे लागले हे सगळं माहिती असताना विद्यमान जे महाराष्ट्राचं सरकार आहे ज्यांच्या नावामध्ये महाविकास शब्दाबल विकास कारभार करते आहे त्यांनी सर्वसामान्यांना जो विजेचा शॉक दिलेला आहे तिप्पट वाढीव बिल पाठवून त्यांच्या विरोधात या झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यामध्ये या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार उपराजधानीमध्ये आणि दुर्दैवाची बाब अशी की या उपराजधानीतले जे महाशय आहेत ऊर्जा मंत्री त्यांनी त्यांच्या खात्यानेच हे तिप्पट बिल वाढीव बिल पाठवलेले आहेत आणि लोकांच्या जखमेवर मीठ टाकण्याचा विचित्र प्रकार केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आणि सरकारला जाग यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। प्रचंड प्रमाणामध्ये इथे आमचे सर्व पदाधिकारी जमलेले आहेत। अजून ग्रामीण भागातून सुद्धा लोक येत आहेत। सर्वसामान्य लोकांची सुद्धा या मोर्चाला साथ आहे आणि हा मोर्चा इथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करेल असं आमचं ठरलेलं आहे। पोलीस विभाग मात्र सरकारच्या सूचनेनुसार जे सरकारने दमनकारी यंत्र तंत्र वापरलेलं आहे त्यानुसार ते मोर्चाला समोर जाऊ देणार नाही म्हणून ते आम्हाला नोटीस पाठवत आहेत। वाटेल तसा प्रयोग ते करत आहेत। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे। हा मी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्याचा आम्ही प्रयत्न करू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ तीशा हटवार NBCN न्यूज नागपूर।